हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म बाय ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। वंस अगेन आई ऑलरेडी इंट्रोड्यूस्ड माई सेल्फ टू यू। सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर चैप्टर नंबर फर्स्ट विच इज Fundamentals of Automobile Component Design, and this is the first part of the chapter. So the topics covered in the first part of the chapters are: first one is the concept of component design. म्हणजे जे आपण हा सब्जेक्ट शिकणार आहे ऑटोमोबाईल कॉम्पोनंट डिझाईन, त्याची कन्सेप्ट काय असणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सेकंड वन आहे क्लासिफिकेशन ऑफ डिझाईन, म्हणजे डिझाईनचं वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन कसं केलं जाणार आहे ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज, म्हणजे ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज डिझायनिंगसाठी लागतात ते आपण वन बाय वन बघणार आहे. आणि लास्ट आहे सिलेक्शन ऑफ मटेरियल्स, म्हणजे डिझायनिंग करताना जे आपण मटेरियल चूज करणार आहे किंवा सिलेक्ट करणार आहे तर त्याच्या क्रायटेरिया कुठले कुठले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो द कन्सेप्ट ऑफ कॉम्पोनंट डिझाईन म्हणजे काय, जो आपण हा कॉम्पोनंट डिझाईन सब्जेक्ट शिकणार आहे तो शिकल्यानंतर आपण काय काय अचीव करू शकतो किंवा तो सब्जेक्ट आपण का शिकायचा, तर त्यासाठी एम ऑफ द सब्जेक्ट काय असणार आहे, टू क्रिएट अ न्यू मशीन अँड इम्प्रूव न्यू वन. म्हणजे काय, जी वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स आपण बघतो तर ती नवीन मशीन्स किंवा नवीन कॉम्पोनंट कसे डिझाईन करायचे किंवा इम्प्रूव द न्यू वन्स, म्हणजे जे जुने किंवा आधीचे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूवमेंट कशी करायची की जेणेकरून तो कॉम्पोनंट काय झाला पाहिजे, इफिशियंट आणि इकॉनॉमिकल झाला पाहिजे, ते आपण या सब्जेक्ट थ्रू शिकणार आहे. नेक्स्ट आहे द न्यू मशीन शुड बी मोर इकॉनॉमिकल इन ओवरऑल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड ऑपरेशन, म्हणजे जे आपण न्यू मशीन तयार करणार आहे किंवा कॉम्पोनंट तयार करणार आहे तो इकॉनॉमिकल असला पाहिजे. इकॉनॉमिकल इन द सेन्स काय, त्याचं कॉस्टिंग वगैरे कमी पाहिजे आणि त्याची काय पाहिजे, लाईफ जास्त पाहिजे, अशा प्रकारचा आपण कॉम्पोनंट्स तयार करणार आहे. तर मशीन डिझाईनची जर आपण डेफिनेशन करायची झाली तर काय आहे, मशीन डिझाईन इज डिफाईन्ड ॲज द यूज ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स, टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड इमॅजिनेशन इन द डिस्क्रिप्शन ऑफ अ मशीन ऑर मेकॅनिकल सिस्टीम टू परफॉर्म सायंटिफिक फंक्शन विथ मॅक्झिमम इफिशियन्सी अँड इकॉनॉमी. तर ही आपण सिम्पल डेफिनेशन करू शकतो. आता याच्यामध्ये काय दिले, तर फर्स्ट वन आहे यूज ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स, म्हणजे आपण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला बऱ्याच प्रकारची सायंटिफिक प्रिन्सिपल शिकलेलो आहे, त्या सायंटिफिक प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे, प्लस टेक्निकल इन्फॉर्मेशन, म्हणजे जे आपण टेक्निकल सब्जेक्ट शिकलेलो आहे सॉम टॉम, त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॉर्म्युलेज किंवा टेक्निकल इन्फॉर्मेशन शिकलेलं आहे, आणि इमॅजिनेशन इन द डिस्क्रिप्शन, प्लस तुमची इमॅजिनेशन, म्हणजे एखादा कॉम्पोनंट जर तुम्हाला किंवा मशीन जर डिझाईन करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय इमॅजिनेशन करू शकता, या सगळ्यांचा यूज करून काय करायचं आहे, आपल्याला कॉम्पोनंट डिझाईन करायचा आहे. आणि तो डिझाईन केलेला कॉम्पोनंट कसा असला पाहिजे, तर मॅक्झिमम इफिशियंट अँड इकॉनॉमिकल असला पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, त्या कॉम्पोनंटची इफिशियन्सी ही मॅक्झिमम पाहिजे, त्याचं कॉस्टिंग कमी पाहिजे आणि त्याचं लाईफ काय पाहिजे, जास्त पाहिजे. तर अशी आपण सिम्पल डेफिनेशन करू शकतो मशीन डिझाईन. सो द नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ डिझाईन, म्हणजे जे आपण डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे करणार आहे तर ते डिझाईन वेगवेगळ्या टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. तर ते वेगवेगळे टाईप्स कुठले कुठले आहेत ते आपण आता वन बाय वन बघणार आहोत. तर फर्स्ट वन टाईप आहे तो कुठला आहे, डेव्हलपमेंट डिझाईन. तर डेव्हलपमेंट डिझाईन म्हणजे काय, मॉडिफाय एक्झिस्टिंग डिझाईन इन टू न्यू वन, म्हणजे जे आधीचं डिझाईन असणार आहे तेच डिझाईन आपण मॉडिफाय करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल एखादी गाडी असेल, ती जुनी गाडी झाली असेल, तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करायचं आहे आणि मॉडिफिकेशन करून काय करायची, ती गाडी नवीन प्रकारे
डेव्हलप करायचं आहे, जेणेकरून त्या गाडीची इफिशियन्सी आणि इकॉनॉमी वाढेल, तर त्या टाईपच्या डिझाईनला काय म्हणतात? डेव्हलपमेंट डिझाईन. सेकंड वन आहे न्यू डिझाईन. न्यू डिझाईन म्हणजे काय? क्रिएट अ न्यू डिझाईन बाय इनोव्हेशन थिंकिंग, टेक्निकल ॲबिलिटी अँड रिसर्च वर्क. म्हणजे काय? सगळं नवीनच डिझाईन आपल्याला तयार करायचं आहे. एखादी गाडी असेल तर ती पूर्णपणे नवीनच तयार करायची आहे. त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम असतील, स्टेअरिंग सिस्टीम असेल, सस्पेन्शन सिस्टीम असेल, ब्रेकिंग सिस्टीम असेल, या सगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या पूर्णपणे नवीन आपल्याला डिझाईन करायचे आहेत. तर त्या डिझाईनला काय म्हणणार आहे आपण? न्यू डिझाईन. थर्ड वन टाईप आहे सिस्टीम डिझाईन. सिस्टीम डिझाईन म्हणजे काय? डिझाईन ऑफ एनी कॉम्प्लेक्स मेकॅनिकल सिस्टीम, फॉर एक्झाम्पल कार किंवा एसी. म्हणजे पूर्ण एखादी सिस्टीम असेल ती सिस्टीम आपल्याला डिझाईन करायची. फॉर एक्झाम्पल कार असेल तर कारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम येतात. ते कुठले कुठले असणार आहेत? त्या स्टेअरिंग सिस्टीम, सस्पेन्शन सिस्टीम, ब्रेकिंग सिस्टीम, या टोटल सगळ्या सिस्टीम डिझाईन करायच्या आहेत. तर त्या डिझाईनला आपण काय म्हणणार आहे? सिस्टीम डिझाईन. आणि फोर्थ वन टाईप आहे तो कुठला आहे? कॉम्पोनंट डिझाईन. कॉम्पोनंट डिझाईन म्हणजे काय? डिझाईन ऑफ एनी कॉम्पोनंट ऑफ अ मेकॅनिकल सिस्टीम. एक्झाम्पल पिस्टन, क्रँकशाफ्ट. कॉम्पोनंट डिझाईन म्हणजे काय? फक्त आपण एखादा पर्टिक्युलर कॉम्पोनंट असणार आहे तोच डिझाईन करणार आहे. फॉर एक्झाम्पल पिस्टन असेल, कनेक्टिंग रॉड असेल, क्रँकशाफ्ट असेल, तर ह्याचं डिझाईन करणे, त्याला म्हणायचं कॉम्पोनंट डिझाईन. आणि सिस्टीम डिझाईन म्हणजे काय? सगळे कॉम्पोनंट्स मिळून एक सिस्टीम तयार होती, तर त्या डिझाईनला आपण म्हणतो सिस्टीम डिझाईन. सो नेक्स्ट फिफ्थ वन डिझाईन आहे ऑप्टिमम डिझाईन. ऑप्टिमम डिझाईन म्हणजे काय? इट इज अचीव्ड बाय मिनिमायझिंग द अनडिझायरेबल इफेक्ट. म्हणजे काय? पूर्ण जे आपण डिझाईन करणार आहे ते ऑप्टिमम असलं पाहिजे. जे अनवॉन्टेड किंवा अनडिझायरेबल इफेक्ट आहेत ते सगळे आपण इलिमिनेट करणार आहे. आणि जे आपण डिझाईन असणार आहे ते काय असणार आहे? ऑप्टिमल डिझाईन करणार आहे. त्याला म्हणायचं ऑप्टिमम डिझाईन. सिक्स्थ वन आहे कम्प्युटर एडेड डिझाईन. म्हणजे काय? यूज ऑफ कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे जे आपण वेगवेगळी सॉफ्टवेअर शिकतो, कॅड असेल, कटी असेल, प्रोवे असेल, किंवा अनालिसिस जी सॉफ्टवेअर असतील, अनसिस असेल, नास्टॉन असेल, या कम्प्युटर सॉफ्टवेअरचा यूज करून आपण जे डिझाईन करतो त्या डिझाईनला म्हणायचं कम्प्युटर एडेड डिझाईन. आणि लास्ट वन, सेवन्थ वन डिझाईन आहे ती आहे प्रॉडक्ट डिझाईन. म्हणजे काय? दिस टाईप ऑफ डिझाईन क्रिएट्स अ न्यू प्रॉडक्ट. म्हणजे जर आपल्याला नवीन प्रॉडक्ट तयार करायचा असेल तर त्याच्या संबंधी जे आपण डिझाईन करणार आहे त्या डिझाईनला म्हणायचं प्रॉडक्ट डिझाईन. असे टोटल आपण सेवन टाईप्समध्ये डिझाईन क्लासिफाय करू शकतो. आता नेक्स्ट वन पॉइंट आहे तो काय आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जे आपण डिझायनिंग करणार आहे तर डिझायनिंगच्या वेळेला आपल्याला जे आपण मटेरियल चूज करणार आहे त्या मटेरियलची मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजे. या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी सॉम या सब्जेक्टमध्ये शिकलेलो आहे, तरी पण परत आपण या प्रॉपर्टीज काय करणार आहे? रिवाइज करणार आहे. तर फर्स्ट वन मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे स्ट्रेंथ. सर, स्ट्रेंथ म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेझिस्ट द फेल्युअर अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड लोड. म्हणजे काय? जर एखाद्या मटेरियल आपण काय केला, लोड अप्लाय केला, तर ते मटेरियल काय करते? ते लोडमुळे काय होणार नाही? रेझिस्ट होणार नाही, किंवा त्या लोडला काय करते? ते मटेरियल अपोज करते. तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रेंथ. सेकंड वन प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? मटेरियल रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूवल ऑफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे जर एखाद्या मटेरियलवर आपण फोर्स अप्लाय केला तर ते काय होणार आहे? मटेरियल डिफॉर्म होणार आहे. आणि जो तो फोर्स परत आपण रिमूव्ह केला तर ते मटेरियल काय होणार आहे? ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येणार आहे. त्या प्रॉपर्टीला म्हणायचं इलॅस्टिसिटी. फॉर एक्झाम्पल जर आपण रबर घेतलं तर रबरवर आपण फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केला तर काय होते? रबर तुमचा कॉम्प्रेस होणार. आणि जर आपण फोर्स परत रिमूव्ह केला की काय होणार आहे? रबर परत तुमचं ओरिजिनल शेपमध्ये येणार. तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहे इलॅस्टिसिटी. नेक्स्ट वन आहे थर्ड वन प्रॉपर्टी प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय? मटेरियल डज नॉट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूवल ऑफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे काय? इलॅस्टिसिटीच्या विरुद्ध. प्लास्टिसिटी म्हणजे काय? एखाद्या मटेरियलवर जर आपण फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केला तर ते मटेरियल काय होणार आहे? डिफॉर्म होणार आहे. आणि फोर्स किंवा प्रेशर जर आपण
परत रिमूव केला तर ते मटेरियल काय होणार नाही, परत ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये येणार नाही. त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, प्लास्टिसिटी. फॉर एक्झाम्पल जर आपण प्लास्टिक घेतलं तर प्लास्टिकवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतं, प्लास्टिक तुमचं डिफॉर्म होते किंवा चेपते. आणि जर त्याच्यावरचा जर फोर्स आपण परत रिमूव्ह केला तर काय होणार नाही, प्लास्टिक परत ओरिजिनल शेपमध्ये येत नाही. तर त्या प्रॉपर्टीला म्हणणार प्लास्टिसिटी. नेक्स्ट वन आहे स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेझिस्ट द इलॅस्टिक डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड. म्हणजे काय, रेझिस्ट द इलॅस्टिक डिफॉर्मेशन, म्हणजे जे इलॅस्टिक डिफॉर्मेशन होणार आहे मटेरियलमध्ये त्याला अपोज करणे, त्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आपण, स्टिफनेस म्हणणार. नेक्स्ट वन प्रॉपर्टी आहे फिफ्थ वन, डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू बी ड्रॉन आउट इन टू अ वायर अंडर द ॲक्शन ऑफ टेन्साईल फोर्स. त्याच्यामध्ये महत्वाचा शब्द काय, ड्रॉन आउट इन टू द वायर. म्हणजे काय, आपण जे मटेरियल असतील ते मटेरियल आपण वायर फॉर्ममध्ये तयार करू शकतो, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं डक्टिलिटी. फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, सिल्वर असेल, हे मटेरियल्स आपण त्याच्या वायर्स तयार करू शकतो छोट्या छोट्या प्रॉपर्टी, त्याला म्हणायचं डक्टिलिटी. नेक्स्ट वन प्रॉपर्टी आहे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू बी बिटन इन टू द थिन शीट्स बाय द हॅमरिंग ऑर रोलिंग विदाउट रप्चर. म्हणजे काय, ही इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय विच वी कॅन ड्रॉ इट इन टू अ शीट्स. म्हणजे जे मटेरियल असणार आहे त्या मटेरियलचे आपण शीट्स तयार करू शकतो, पत्रे तयार करू शकतो बाय हॅमरिंग ऑर रोलिंग ऑपरेशन, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं मॅलेबिलिटी. नेक्स्ट वन प्रॉपर्टी आहे ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय, मटेरियल कॅन बी डायरेक्टली ब्रोकन विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन. म्हणजे जर मटेरियलवर आपण फोर्स अप्लाय केला तर ते मटेरियल इलॉंगेट न होता डायरेक्टली काय होणार आहे, ब्रेक होणार आहे, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ब्रिटलनेस. फॉर एक्झाम्पल जर आपण ग्लास घेतली आणि ग्लासवर जर प्रेशर अप्लाय केलं तर ग्लास काय होणार आहे, डायरेक्टली तुमची ब्रेक होती किंवा फुटती, तर त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ब्रिटलनेस. नेक्स्ट वन मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेझिस्ट द पेनिट्रेशन बाय अ हार्डर मटेरियल. म्हणजे काय, जर एखादा आपण मटेरियल घेतलं, फॉर एक्झाम्पल जर आपण वूड लाकूड घेतलं आणि त्या लाकूडवर जर आपल्याला होल पाडायचा असेल तर होल पाडण्यासाठी आपण काय करतो, ड्रिलचा यूज करतो आणि ड्रिलने त्याच्यामध्ये काय करतो, होल पाडतो. तर त्यावेळी लाकूड काय करते, ते होल पाडण्यासाठी काय करतो, अपोज करते, त्या ड्रिलला अपोज करत असते. तर त्या प्रॉपर्टीला रेझिस्ट द पेनिट्रेशन म्हणजे अपोजिशन प्रॉपर्टीला काय म्हणायचं, हार्डनेस म्हणायचं. नेक्स्ट वन आहे टफनेस. टफनेस म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब शॉक एनर्जी अप टू फ्रॅक्चर. म्हणजे काय, एखाद्या मटेरियल जर आपण शॉक्स किंवा व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करत असतो तर ते मटेरियल ते शॉक्स आणि व्हायब्रेशन्स किती अब्सॉर्ब करणार आहे, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं टफनेस प्रॉपर्टी. नेक्स्ट वन आहे फटीक. फटीक म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट रेझिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर मेनी सायकल्स ऑफ लोडिंग. याच्यामध्ये सायकल्स ऑफ लोडिंग हा शब्द महत्त्वाचा. सायकल्स ऑफ लोडिंग म्हणजे काय, लोडिंग अनलोडिंग, लोडिंग अनलोडिंग या प्रोसेसला काय म्हणायचं, सायकल. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बेल्ट अँड पुली घेतली तर बेल्ट अँड पुलीमध्ये जर बघितलं तर वरच्या साईडला काय असणार आहे, तुमची स्लॅक साईड असते आणि खालच्या साईडला काय असते, टाईट साईड असते. तर त्यामुळे काय होतं, बेल्टवर लोडिंग आणि अनलोडिंगची प्रक्रिया कंटिन्युअस चालू असते. तर त्या प्रक्रियेला काय म्हणायचं, सायकल्स ऑफ लोडिंग. आणि या प्रक्रियेमुळे काय होऊ शकतो, तुमचा बेल्ट काही वेळानंतर ब्रेक होऊ शकतो किंवा तुटू शकतो. तर ते ब्रेक होणे किंवा तुटण्याला रेझिस्ट करणे किंवा अपोज करणे, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, फटीक म्हणायचं. आणि लास्ट वन तुमची प्रॉपर्टी आहे क्रीप. क्रीप म्हणजे काय, कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल विच इन्क्रीजेस विथ टाईम अंडर कॉन्स्टंट लोड. त्याच्यामध्ये काय, कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल हा शब्द महत्वाचा. फॉर एक्झाम्पल जर आपण इंजिन घेतलं, इंजिन ब्लॉक घेतला आणि इंजिन ब्लॉकमध्ये जर छोटासा क्रॅक असेल आणि जर आपण इंजिन ब्लॉक तसाच यूज करत राहिलो तर तो छोटा क्रॅक क्रॅक काय होणार आहे, हळूहळू टाईमनुसार काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि एक स्टेज असे येणार आहे
की तो क्रॅक वाढून टोटली तुमचा इंजिन जो ब्लॉक असेल तो इंजिन ब्लॉक फेल होणार आहे. तर त्या प्रॉपर्टीला म्हणायचं क्रीप, म्हणजे टाइमनुसार काय होणार आहे, मटेरियलमध्ये डिफॉर्मेशन वाढत जाणार, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहे क्रीप. सो नेक्स्ट वन पॉइंट आहे सिलेक्शन ऑफ मटेरियल्स. म्हणजे काय, जर एखादा कंपोनंट किंवा एखादी सिस्टीम तुम्हाला डिझाईन करायची असेल तर ते डिझाईन करताना तुम्हाला मटेरियल चूज करायला लागणार आहे. तर ते मटेरियल चूज करताना कुठले कुठले फॅक्टर्स कन्सिडर आपण करणार आहे, तर त्या प्रोसेसला म्हणायचं सिलेक्शन ऑफ मटेरियल. तर ते सिलेक्शन ऑफ मटेरियल तुम्हाला करताना हे जे पॉइंट्स आहेत ते कन्सिडर करायला लागणार आहे. फर्स्ट वन आहे ते अवेलेबिलिटी, म्हणजे काय, जे मटेरियल तुम्ही चूज करणार आहे ते मटेरियल तुम्हाला जितक्या फॉर्ममध्ये पाहिजे तेवढं अवेलेबल आहे का नाही, किंवा ते मटेरियल तुम्हाला लगेच अवेलेबल होणार आहे का नाही, ते आपल्याला चेक करायला लागणार. तर फॉर एक्झाम्पल, जर मला कास्ट आयर्न एखादा प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लागणार आहे, तर ते कास्ट आयर्न मला इझिली अवेलेबल होणार आहे का नाही, किंवा ते अवेलेबल होण्यासाठी किती टाइम लागणार आहे, तो टाइम सफिशियंट आहे का नाही मला, हे मला चेक करायला लागणार आहे. तर ते असणार आहे पहिली तुमची प्रोसेस अवेलेबिलिटी. सेकंड वन आहे ती मटेरियल कॉस्ट, म्हणजे काय, जे मटेरियल आपण चूज करणार आहे ते मटेरियलची जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट मला बेनिफिशियल आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा आता मला पिस्टन डिझाईन करायचं, तर पिस्टन डिझाईन करण्यासाठी स्टील किंवा कास्ट आयर्न मी चूज करू शकते, किंवा ते मला सफिशियंट आहे किंवा बेनिफिशियल आहे कास्ट आयर्न किंवा स्टील. त्याच्याऐवजी जर मी गोल्ड किंवा सिल्वर घेतलं तर त्याची कॉस्टिंग मला जास्त जाणार आहे, ती परवडणार नाही. त्यामुळं मटेरियलची कॉस्ट सिलेक्ट माहीत असणं पण इम्पॉर्टंट आहे. थर्ड वन आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता जे आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज सगळ्या बघितल्या, कुठल्या कुठल्या स्ट्रेंथ असेल किंवा टफनेस असेल, मॅलेबिलिटी असेल, डक्टिलिटी असेल, तर त्या प्रत्येक मटेरियलची तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय पाहिजे माहीत पाहिजे, तरच तुम्ही ते मटेरियल इझिली चूज करू शकणार आहे. आणि लास्ट वन आहे ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे काय, जर मटेरियल तुम्हाला तयार करायचं झालं तर ते मटेरियल करताना तयार करण्यासाठी कॉस्टिंग किती येणार आहे, तर ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. आणि ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट माहीत असेल तर ती तुम्हाला परवडणार आहे का नाही हे पण तुम्हाला तिथं काढता येईल, आणि त्यावरून काय होईल, तुम्ही ते मटेरियल सिलेक्ट करायचं का नाही हे ठरवू शकता. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत, या फॅक्टर्सवर काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन ऑफ मटेरियल डिपेंड्स असतं. तर इथंपर्यंत आपण जो आपला चॅप्टर नंबर 1 पहिला पार्ट होता तो फिनिश केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा पार्ट चालू करणार.